असं म्हटलं जातं की चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं देखील खूप आवश्यक आहे. लवकर निजे लवकर उठे त्यास धनसंपदा भेटे असं म्हणतात, तर ते काही चुकीचं नाही. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता असं वाटू शकतं, लवकर झोपायचंय काय सांगतात, लवकरच झोपतो आणि उद्या सकाळी आमच्यावर धनवर्षाव झाला पाहिजे किंवा पैशांची बरसात झाली पाहिजे. तर असं नाही, याचा अर्थ वेगळा आहे. लवकर निजे लवकर उठे म्हणजेच काय, आपण वेळेवर आणि पुरेशी झोप घेतली तर आपल्याला आरोग्यरूपी धनसंपदा भेटते, म्हणजेच काय, आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि वेळेवर आपण झोपलो, आपली पुरेशी झोप झाली, तर सकाळी उठल्यावर सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपल्याला आपल्या कामामध्ये जे काही कष्ट घ्यायचे आहे त्यामध्ये सुद्धा आपला उत्साह वाढतो, म्हणजेच काय, दिवसभर आपण अगदी ताजतवानं राहतो आणि आपल्याकडून कामसुद्धा चांगल्या पद्धतीचं होतं. आणि अर्थातच काम आपल्याकडून चांगल्या पद्धतीचं झालं की त्यात आपल्याला यशही मिळतं आणि आपण जे काही काम करतो तर त्यातून आपली बरीचशी अपेक्षा अर्थार्जन व्हावं हीच असते. तर साहजिक आहे, तुम्हाला यश मिळालं म्हणजे तुम्हाला पैसासुद्धा मिळणारच. यशासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा शॉर्टकट या जगात अजून तरी नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कामच करावं लागतं आणि आपण आपल्या कामामध्ये जेव्हा 100% देतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तर आपला आजचा विषय आहे झोपेविषयी. साधारणतः प्रत्येक मनुष्य प्राण्याला 6 ते 8 तासाची झोप पुरेशी असते. अगदीच कमी झोपणं किंवा अगदीच खूप जास्त वेळ झोपणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. शिवाय आपल्या धर्मशास्त्राच्या किंवा ज्योतिषशास्त्राच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने किती वेळ झोपावं, किती वेळ झोपू नये किंवा कोणत्या दिशेला आपलं डोकं केलं पाहिजे, कोणत्या दिशेला आपले पाय केले पाहिजे याबद्दलची माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनी माझ्या एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या, ते म्हणजे तुम्ही झोपताना तुमचं डोकं नक्की कोणत्या दिशेला असतं आणि पाय कोणत्या दिशेला असतात. कारण वास्तुशास्त्रानुसार देखील आपण आपली झोपण्याची पद्धत सुधारली पाहिजे. अगदी आज सकाळी झोपेतून उठेपर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी झोपेच्या बाबतीत ही चूक केलेलीच असेल आणि त्यांच्यासाठी मात्र हा व्हिडिओ किंवा ही माहिती अतिशय संजीवनी देणारी ठरणार आहे. ज्यांना झोपेच्या बाबतीतले नियम वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून पहिल्यापासून माहिती असेल, ते त्यांचं पालनसुद्धा करत असतील, तर त्यांच्यासाठी काही वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही. वास्तूनुसार झोपताना आपलं डोकं दक्षिण किंवा उत्तर दक्षिण दिशेकडे असावं, म्हणजेच काय, आपले पाय उत्तर दिशेला आणि डोकं दक्षिण दिशेला असावं किंवा मग आपले पाय पश्चिम दिशेला आणि डोकं पूर्व दिशेला असावं. या गोष्टी लक्षात ठेवून आपण झोपलो तर ते आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं, आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा आणि वास्तुशास्त्राच्या नियमानुसारसुद्धा. कारण वास्तुशास्त्राचे नियम आपण जर पाळले नाही तर त्याचा परिणामसुद्धा थेट आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या शरीरावर किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. तर दोन्ही नियम आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. बरेच जण पाळत असतील किंवा नसतील, पण या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. भलेही तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा ज्योतिषशास्त्रावर म्हणा किंवा वास्तुशास्त्रावर म्हणा विश्वास नसेल, पण निदान वैज्ञानिक गोष्टींवर तरी तुमचा विश्वास असेलच ना, त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या आजी आजोबांच्या वयाच्या व्यक्तींकडून किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडून एक म्हण नक्की ऐकली असेल तर तसंही सांगा. कारण ही जी म्हण आहे ती मी माझ्या आजीकडून ऐकलेली आहे. राकेश मोहरी केले पाय आणि जन्मी येऊन केलं काय, म्हणजे तिच्या सांगण्याचा उद्देश असा. आता तिने तिच्या भाषेत सांगितलं, पण राकेश या शब्दाचा अर्थ काय, तर आपली जी दक्षिण दिशा आहे ना, तर ती यमराजांची दिशा आहे, मृत्यूची दिशा आहे. तर एक प्रकारे राक्षसांची दिशा म्हणून सुद्धा दक्षिण दिशेला ओळखलं जातं. आणि मोहर हा एक गावरान शब्द आहे, गावाकडचा शब्द आहे. मोहर म्हणजे काय, पुढं. म्हणजे बरेच जण बोलताना बघा, आपला जर गावरान टच असेल बोलण्याचा तर असं म्हणतात की तू मोहर चाल, मी तुझ्या पाठीमागे येतो किंवा मी तुझ्या पाठीपाठी येतो. तर मोहर म्हणजे काय, पुढं. तर तिच्या सांगण्याचा उद्देशसुद्धा असाच होता, राक्षस मोहरी केले पाय आणि जन्मी येऊन केलं काय. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार केला जातो तर तेव्हासुद्धा त्या व्यक्तीचे पाय दक्षिणेकडे केले जातात आणि डोकं उत्तरेकडे केलं जातं. सामान्यतः अशीच गोष्ट असते. पण आता स्मशानभूमी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने बांधलेल्या असतात त्यानुसार काही सांगता येत नाही. पण
जी गोष्ट वास्तुशास्त्रानुसार आहे किंवा धर्मशास्त्रानुसार आहे किंवा त्या नियमानुसार सांगायचं झालं तर अंत्यविधीच्या वेळा त्या व्यक्तीचे जे काही पाय आहे ते दक्षिणेला केले जातात. तर त्यामुळे सुद्धा आपण सजीव आहोत, आपण जिवंत आहोत, आपल्यामध्ये प्राण आहे, तर आपण आपलं डोकं दक्षिणेला केलं पाहिजे आणि पाय उत्तरेला केले पाहिजे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने सांगायचं झालं तर जेव्हा आपण दक्षिण दिशेला पाय करून झोपतो तर चुंबकीय ऊर्जा तिचा जो प्रवाह असतो तो आपल्या पायांमधून शिरतो आणि डोक्यातून बाहेर पडतो. त्यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि सकाळी उठल्यावर जड वाटतं. त्यामुळे आपल्याला आपलं डोकं दक्षिणेला करायचं आहे आणि पाय मात्र उत्तरेकडे करायचे आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमचं डोकं पूर्वेला आणि पाय पश्चिमेलासुद्धा ठेवून झोपू शकता. सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि देवादिकांची जी काही दिशा आहे तीसुद्धा पूर्वेची असते. तर देवांचा आशीर्वाद किंवा सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायम राहावा, त्यांचा वरदहस्त आपल्या पाठीमागे कायम राहावा. तर असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपलं डोकं पूर्वेला करून झोपावं. सूर्याची उगवतीची दिशा आहे किंवा देवादिकांच्या दृष्टीनेसुद्धा पूर्व दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण आपलं डोकं पूर्वेला करावं पण पाय मात्र पूर्वेला करू नये. तर ते सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने शुभ मानलं जात नाही. झोपण्याच्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते. आपल्या झोपेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खोलवर संबंध आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी झोपण्यापूर्वी काही नियम केले आहेत तर ते नियमसुद्धा मी तुम्हाला सांगते. शास्त्रानुसार संध्याकाळी झोपण्यास मनाई आहे. संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळतीचा जो काही काळ असतो त्यावेळेस कधीही झोपू नये. अगदी एखादा आजारी व्यक्ती असेल, तो अंथरुणाला खिळून असेल किंवा एखाद्या महिलेची नुकतीच डिलिव्हरी झालेली असेल आणि तीसुद्धा महिना सव्वा महिना थोडासा आराम करते किंवा मग काही काळ झोपूनच असते, तर अशा व्यक्तींनासुद्धा सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे लक्ष्मी येण्याची जी काही वेळ असते त्यावेळेस थोडा वेळ का होईना उठवून बसवावं. म्हणजे काय, त्यांच्याकडूनसुद्धा हे नियम पाळले जातील. तंदुरुस्त राहण्यासाठी झोपण्याच्या 2 तास आधी जेवायला हवं. आता सध्याची लाईफस्टाईल किंवा सध्याची जीवनशैली एवढी बदललेली आहे किंवा बिघडलेली आहे तर काय होतं, रात्री उशिरापर्यंत जागतात, कधीही जेवतात, कधीही झोपतात. आणि बऱ्याच जणांचं असं होतं की कामावरूनच उशिरा येतात, त्यामुळे आल्यानंतर लगेच जेवायचं आणि थकल्यामुळे जेवण झालं की लगेच झोपायचं. पण त्यामुळेसुद्धा पोट दुखणे, पोटफुगी होणे किंवा मग खूप जास्त वजन वाढणे, पोटाचा आकार बिघडणे किंवा शरीर पूर्ण बेढप दिसणे या गोष्टी सुरू होतात किंवा दुसऱ्या दिवशी आपलं पोटसुद्धा व्यवस्थित साफ होत नाही. तर सगळ्या गोष्टींचा संबंध कुठे येतो, झोपेशी. त्यामुळे बरेच जण बघा एकतर सूर्य मावळण्याच्या अगोदरच जेवण करून घेतात, ते तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि तुम्हाला जर जेवायचं असेल तर अगदी सूर्य मावळतीच्या वेळेला जेवू नका, थोडं अगोदर जेवून घ्या. किंवा मग सूर्य मावळून काही कालावधी झाला तर साधारणतः तुम्ही 8 वाजेच्या दरम्यान जेवण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही समजा तुम्हाला 10 झोपायची सवय असेल किंवा 11 झोपायची सवय असेल तर त्यावेळेस तुम्ही झोपा. कारण काय होतं, जेवण झालं की थोडा वेळ आपण शतपावली केली किंवा मग 1-2 तास आपण जागे राहिलो तर आपली जी चयापचय क्रिया आहे किंवा जेवण पचण्याची जी काही क्रिया आहे ती सुरू झालेली असते आणि भरपूर वेळसुद्धा झालेला असतो. म्हणजे जेवण झाल्यानंतर 1-2 तास जागे असणं खूप चांगलं आहे. आणि त्यानंतर आपण योग्य वेळेत झोपलो तर अर्थात आपल्याला जेवण केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पित्त वगैरे किंवा आंबट ढेकर हे प्रकारसुद्धा होत नाही. सकाळी आपलं पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं आणि एकदा की झोप व्यवस्थित झाली आणि सकाळच्या या गोष्टी किंवा क्रिया आहेत त्या जर योग्य पद्धतीने घडल्या तर आपला दिवस जो आहे तो संपूर्ण चांगला जातो आणि आपलं जे मन आहे ते कामामध्ये व्यवस्थित गुंततं. तातडीचं काम नसेल तर रात्री उशिरापर्यंत जागू नका. सध्याच्या परिस्थितीवर बोलायचं झालं तर प्रत्येकच नाही पण काही गोष्टींच्या बाबत आपण आपल्यासोबत एक महत्त्वाचा शत्रू घेऊन वावरत आहोत आणि त्याचा परिणाम आपल्याला हळूहळू का होईना दिसेल. ते म्हणजे सोशल मीडिया किंवा आपल्यासोबत सतत असणारा आपला मोबाईल किंवा लॅपटॉप यासारखी उपकरणं. यामुळे काय होतं आहे, आपल्या झोपेच्या वेळा अगदी बदलत चाललेल्या आहेत. आपण रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया बघत बसतो आणि परिणामी आपल्या झोपेला उशीर होतो. सकाळी आपल्याला लवकर उठायचं असतं पण कधीकधी आपल्याकडून उशिरा उठलं जातं. मग मुलांची शाळा असेल, नवऱ्याचा डबा असेल किंवा मग आपल्या स्वतःलाही ऑफिसला जाणं असेल, महिलांच्या बाबतीत सांगते, तर या सगळ्या गोष्टींना उशीर होतो आणि परिणामी संपूर्ण दिवसच आपला या धावपळीमुळे खराब जातो. मग माझं शेड्यूल जे आहे किंवा माझं जे रुटीन आहे ते खूप हेक्टिक आहे वगैरे वगैरे शब्द आपण वापरायला लागतो. पण आपल्या चुका आपणच सुधारल्या पाहिजे. वेळेवर झोपा, वेळेवर उठा, सगळ्या कामांचं नियोजन करा. अगदी झोपताना तुम्ही तुमच्या डोक्यात थोडा वेळ विचार करू शकता
की मला उद्या काय करायचं आहे, उद्या मला किती वाजता यासाठी उठलं पाहिजे, या गोष्टींचं नियोजन करून तुम्ही अगदी झोपताना पडल्या पडल्याच विचार करा असं नाही, पण त्या अगोदर तुम्ही थोडासा विचार तुमच्या मनामध्ये करून ठेवला उलट सुलट किंवा याच्या त्याच्याबद्दल वाईट साईट विचार करण्यापेक्षा, तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं काम थोडं हलकं होईल आणि नियोजनानुसार करायलासुद्धा सोपं जाईल. कारण आजकाल बघा काय होतं आहे की आपल्या घरामध्ये टी व्हीसुद्धा चालू असतो आणि आपण प्रत्येकजण आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेला असतो, आणि आता लहान मुलांकडे काही जण तेही देतात, लहान मुलांकडे सुद्धा मोबाईल देतात, पण ज्या लहान मुलांकडे मोबाईल वगैरे काही नसतो मग ती मुलं अगदी केविलवाणीपणे आपल्याकडे बघत बसतात की माझे आई वडील, माझे काका काकू किंवा माझे आजी आजोबा हे काय बघतायत आणि आम्ही मात्र एकटेच आहोत, आमच्याशी बोलायला कुणी नाही. तर या गोष्टी घडतात अगदी प्रत्येकाच्या, माझ्यासुद्धा बऱ्याच वेळा माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा हे लक्षात येतं. तर आपणच आपल्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या मुलाबाळांशी, आपल्या घरातील लहान बाल गोपाळांशी आपला जो काही बॉन्ड आहे तो अगदी स्ट्रॉंग म्हणजे मजबूत राहील. तर या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना कोणत्याही प्रकारचं जे काही वाईट साईट संभाषण असतं ते ऐकू नका, देवाचं नामस्मरण करा आणि त्यानंतर तुम्ही निवांत झोपू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या कुशीवर झोपणं अतिशय योग्य असतं आरोग्याच्या दृष्टीने. प्रत्येकाची झोपण्याची सवय वेगळी असते, काहींना कुठेही झोप लागते तर काहींना आपल्या नियमित जागेवरच झोप लागते. म्हणून आपण समजा कुठे पाहुण्या ठिकाणी गेलो तर आपल्याला लवकर झोप लागत नाही, बऱ्याच जणांना लागत असेल, पण काही जणं असतीलच असे की त्यांना आपल्या झोपेच्या जागेवर किंवा आपली उशी असली पाहिजे, आपलंच पांघरुण असलं पाहिजे, त्याशिवाय मला काही व्यवस्थित झोप लागणार नाही. शरीरातील कार्य योग्यरित्या चालावं यासाठी झोप महत्त्वाची. तज्ज्ञ असं सांगतात की 8 तासांची झोप आपण घेतली पाहिजे, मात्र अनेकदा डोकेदुखी, अन्न नीट न पचणं, सांधेदुखी यासारख्या समस्या आपल्याला उद्भवतात आणि या सगळ्या चुकीच्या झोपेच्या सवयीमुळे होतात. तर बघा, आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे, उजव्या कुशीवर झोपायचं नाही. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे काय होतं, पोटाचं आरोग्य सुधारतं, पोटदुखी, अपचन, पोट बिघडणं यासारख्या समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर डाव्याच बाजूला तोंड करून झोपा. यामुळे तुमच्या पचनक्रियेमध्ये बरीच सुधारणा होईल. हार्टबर्न म्हणजेच अर्थात छातीमध्ये जळजळ होणे, बद्धकोष्ठता, पोट फुगणं यासारख्या समस्यांपासून तुम्ही त्रस्त असाल तर यासाठी हाच पर्याय आहे की तुम्ही डाव्या बाजूला तोंड करून झोपणं योग्य राहील. सांधेदुखीसाठी सुद्धा हाच पर्याय आहे. ज्यांना हाय बी पी म्हणजेच उच्च रक्तदाब असेल तर त्यांनीसुद्धा डाव्याच कुशीवर झोपावं. आणि ज्यांना आजार असो किंवा नसो पण तुम्ही डाव्या कुशीवर झोपल्यामुळे काय होतं, मधुमेह, हृदयविकाराचा झटका यासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट जाता जाता सांगते, आपल्या अगदी डोक्याजवळ पाण्याचा तांब्या वगैरे घेऊन झोपू नका, थोडासा लांब ठेवा. आणि आपला जो मोबाईल असतो जो आपल्या अगदी जवळचा आहे, आपल्या नातेवाईकांपेक्षा, आपल्या सगळ्या गोष्टींपेक्षा आता तो आपल्या जवळचा झालेला आहे, तर या मोबाईलला आपल्या डोक्यापासून, आपल्या झोपण्याच्या जागेपासून थोडंसं लांब ठेवायला शिका. कारण या मोबाईलपासून जी काही किरणं बाहेर पडतात तर ती आपल्या म्हणजे मोबाईल वगैरे आपल्या डोक्याजवळ असला तर आपल्या संपूर्ण शरीरावर किंवा आपल्या आसपास लहान मुलं असतील तर त्यांच्याही शरीरावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला ते लगेच दिसणार नाही पण हळूहळू दिसायला लागेल. त्यामुळे आपला हा थोडासा मित्र, थोडासा शत्रू असणारा जो काही पाहुणा आहे, मोबाईल आहे, तर त्यालासुद्धा थोडंसं लांब ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, तुमची कामं वगैरे आटोपल्यानंतर त्याला बघा. म्हणजे सकाळी उठल्यानंतरच तुम्ही त्याला जर बघायला लागले तर कदाचित तुमचा दिवस खराबसुद्धा जाऊ शकतो, कधीकधी चांगलाही जाऊ शकतो. पण मग लगेच उठल्यानंतर मोबाईलची सवय पाहण्याची असेल तुमची तर तीसुद्धा चुकीची आहे. तर चला मंडळी, लवकरच भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.